तर संजय राऊतांवर ईडीनं कारवाई करताच भाजप कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी सोमय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातली ही काही दृश्य आहेत. कार्यकर्ते या ठिकाणी भाजपचे पोहोचले, किरीट सोमय्यांचं अभिनंदन केलं, पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊतांना आज जेलमध्ये पाठवलं जात आहे. सत्यमेव जयते. छत्रपतींचा विचार म्हणजे